मित्रांनो, या जर मंडळाची आपण सदस्य पाहिल्यात बरोबर, यूट्यूबच्या जवळ असलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना एक विनंती आहे, कृपया खाली बसून घ्यायचं आहे, अन्यथा तिथून त्यांना डिस्टर्बन्स कसला येणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच निशान, मॅन ऑफ द मॅच झाली का? मॅन ऑफ द मॅच दिली. ओके ओके. तर या ठिकाणी आपण पाहतोय सामना सुरू होईल. दोन्ही संघ जर या पंचकृषीमध्ये पाहिले तर दोन्ही संघ तितकेच प्रतिष्ठित संघ, आणि या संघादरम्यान आपण पाहतो एक मोठी लढत, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटमधील एक थरार या ठिकाणी दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळेल. पहिले षटक पॉवरप्लेचं षटक असेल, आणि या षटकामध्ये पूर्णतः फ्रीडम हा मात्र फलंदाजाला असेल. वैयक्तिक पहिलं हॅलो शिवगर्जना एकविरा थळ प्रसाद इलेव्हन अलिबाग HPCL गावदेवी वायशेत प्रदीप स्पोर्ट्स नौखा रिलायन्स नवगाव कुबेर इलेव्हन अलिबाग आद्य सप्लायर्स मातरोळी यापैकी जर कोणता संघ उपस्थित असेल तर कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जिंकणारा संघ जो आहे, आत्ता जो पहिला सामना झाला त्याच्यामध्ये विघ्नहर्ता खारिकपाडा हा संघ विजयी झालेला आहे. रवींद्र ठाकूर कृपया आपला संघ मात्र कुठेही जाऊन देऊ नका. जर वेळेत संघ हे खालचे संघ उपस्थित झाले नाहीत तर या संघातील विजेत्या संघाबरोबर आपला सेकंड राऊंडचा सामना होणार आहे, याची काळजी घ्यायची आहे. सन्माननीय सुरेंद्र ठाकूर यांच्याकडून एक पारितोषिक आलंय, अर्थात बहिरीमत्ता वेलोरी संघाच्या कोणत्याही खेळाडूंनी जर झेल पकडला तर प्रत्येक झेलसाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. षटकातील पहिला चेंडू ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय फलंदाज विवेक. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय, चेंडू गेले अर्थात डीप स्क्वेअर लेग वरून दंडनीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा वीरेंद्र सेवाग आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला एक स्फोटक बल्लेबाज, त्याची मात्र आठवण करून दिली, कारण वीरेंद्र सेवागने सुद्धा डेब्यू मॅचमध्ये आपलं खातं अर्थात चौकारानेच या ठिकाणी ओपन केलं होतं. तर विवेक आपण पाहतो एक जबरदस्त अफलातून फलंदाज, प्रतिष्ठित फलंदाज या ठिकाणी ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू ऑन द स्ट्राईक विवेक जस्ट फ्लिक केलाय, चेंडू गेला अर्थात शॉर्ट थंडमॅनमध्ये चेंडूची फेक करेल तोपर्यंत एक धाव मात्र जमा करेल आणि एका धावणीशी संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच या ठिकाणी मात्र धाव घेतली नाहीये. तर अर्थात धावसंख्या मात्र बिनबाद 4. तर नक्कीच एक संयमी सुरुवात या दोन्ही संघाकडून पाहायला मिळते. जर आपण बहिरीमत्ता वेलोरी संघाचा विचार केला तर एक बाइंडिंग फॅक्टर अर्थात पप्या षटक क्रमांक पहिला या ठिकाणी घेऊन आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु या ठिकाणी झेल गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. कम ऑन डीजे. बहिरीमाता वेलोरी संघाने आपण पाहतोय एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर जरूर अर्थात विवेकने चौकार मारला होता, मात्र या चेंडू आपण पाहिलं पप्प्याने एक चांगला अर्थात झेलबाद केलंय ते म्हणजेच विवेकला, आणि खऱ्या अर्थानं पप्प्याला पहिलाच ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळेल. तसं पाहायला गेलं तर 4 षटकांचा सामना असेल, या निर्धारित 4 षटकांमध्ये अर्थात विकास इलेव्हन घोटवडे संघाला जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. कारण या स्पर्धेचा आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये जवळजवळ जर ॲव्हरेज पाहिला या खेळपट्टीचा तर 40-45 स्कोअर या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय. तर त्याचं अनुषंगानं या ठिकाणी सर्व फलंदाज खेळतील. 4 षटकांचा सामना, पहिले षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, आणि धावसंख्येचा विचार केला तर 1-4 अशी धावसंख्या झाली ती म्हणजेच विकास इलेव्हन घोटवडे संघाची. आता मात्र नवीन फलंदाज येतोय अर्थात रोशन डावखोरा फलंदाज. नक्कीच मित्रांनो, क्रिकेटच्या अर्थात परिभाषेमध्ये सर्व अर्थात लेफ्ट हँड फलंदाज हे नेहमीच अग्रेसिव्ह फलंदाज म्हणून मानले जातात, आणि या ठिकाणी ऑन द स्ट्राईक रोशन पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी चालू आहे. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी. पहिल्या 3 चेंडूंपैकी 4 धावा मात्र खर्च केल्यात, आणि एक महत्वाचा गडी या ठिकाणी बाद केलाय. षटकातील पुढील चेंडू शॉट ऑफ ब्लँड डिलिव्हरी होती, चेंडू गेल्या अर्थात पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. कम ऑन डीजे.
तर संतोष घरत ज्यांनी हा झेल टिपला त्याच्यासाठी अर्थात अजय घरत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खऱ्या अर्थानं नक्कीच या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झालाय. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय तर तुषार बहिरीमाता वेलवेली बस संघाचं या त्यांनी मात्र या ठिकाणी विकेट हॅट्रिक साधली होती. तर आता मात्र अर्थात पप्पे ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक अर्थात पप्प्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का तसं पाहायला गेलं तर ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. अर्थात विकास इलेव्हन घोटवडे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अर्थात आदेश मात्र पाहायला मिळेल. पहिल्याच आपण षटकाचा विचार केला तर हे षटक अर्थात आपण पाहतोय बहिरीमाता वेलवेली संघासाठी एक चांगलं षटक म्हणावं लागेल. 4 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. फक्त 4 धावा खर्च केल्यात. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु वेलीचं स्वतःला सावरलं. आपण पाहतो या चेंडूवर अर्थात पप्प्याने पूर्णतः गती काढून घेतली होती आणि त्याच कारणास्तव फलंदाजाने ते मात्र ओळखलं आणि त्याच कारण जस्ट फ्लिक केलंय. चेंडूला मात्र या ठिकाणी सन्मान दिलाय. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो क्रिकेटमध्ये जर खराब चेंडू असेल तर नक्कीच समाचार घेतला पाहिजे, परंतु जर एक चांगला चेंडू असेल त्याने मात्र सन्मान केला पाहिजे. हाच मित्रांनो क्रिकेट असतो. तर या षटकातील शेवटला चेंडू पुन्हा एकदा ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल अर्थात आदेश. जस्ट फ्लिक केलाय, चेंडू गेलाय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी चेंडूची फेक करेल तोपर्यंत षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मात्र समाप्त होईल. एक षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत जर आपण धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2-5. तर 4 षटकांचा सामना, पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा यायला पाहिजे होत्या त्या धावा मात्र आल्या नाही आहेत. कारण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त 1 चौकार आला आणि अर्थात विवेक आणि रोशन मात्र बाद झाला. आणि आता मात्र संपूर्ण जबाबदारी फलंदाज आपण पाहतोय आदेश आणि त्याचप्रमाणे शुभम यांच्या मात्र खांद्यावर असणार आहे. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी घेऊन आलाय सुजित. सुजित कशा प्रकारे गोलंदाजी करणार? खऱ्या अर्थानं पहिल्याच षटकामध्ये पप्प्या यांनी आपल्या गोलंदाजीवर सर्व रसिक प्रेक्षकांना प्रभावित केलेत. आपल्या गोलंदाजाचा दर्जा या ठिकाणी सर्व लोकांना दाखवून दिलाय. तर येणारे 18 चेंडू आणि या 18 चेंडूमागे अर्थात विकास इलेव्हन घोटवडे संघाला या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण आपला संघ थोडासा बॅकमध्ये सापडला आहे. षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू गुंडलाय स्पॉटवरनं थोडासा बाहेरच्या दिशेने गेलाय. पंचांचा या ठिकाणी स्वर चेंडूचा इशारा येतोय. नियम क्रमांक 22 या ठिकाणी मात्र अवलंबला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2-6. या षटकाचा विचार केला तर या षटकातील अजूनही 6 चेंडूचा खेळ मात्र बाकी. आदेश मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेवटल्या षटकापर्यंत राहणं हे मात्र खूप गरजेचं असेल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडू गुडलाईन स्पॉटवरनं थोडासा बाहेरच्या दिशेने गेलाय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो या ठिकाणी एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो जेवढी ताकद तितकंच टायमिंग सुद्धा खूप महत्वाचं असतं. जेव्हा दोन्ही सुद्धा ॲक्युरेट होतं तेव्हाच तो चेंडू मात्र सीमा पार पोचतो. तर या ठिकाणी आपण पाहतोय फक्त ताकद पाहायला मिळाली, टायमिंग पाहायला मिळत नाही आहे आणि त्याच कारणास्तव चेंडू मात्र निर्धाव गेलाय. पुन्हा एकदा सेम या ठिकाणी आपण पाहतोय टप्पा होता गोलंदाज. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीचं शानदार प्रदर्शन सर्व रसिक प्रेक्षकांना मात्र पेश करतोय. कारण आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव टाकलाय. आणि एकंदरीत जर आपण धावसंख्या पाहिली तर 2-6 अशी धावसंख्या झाली ती म्हणजेच विकास इलेव्हन घोटवडे संघाची. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू शॉट ऑफ लाईन डीलर होती. चेंडू गेलाय पुन्हा एकदा डीप मिड विकेट वरून एक ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. तर विकास इलेव्हन घोटवडे संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू अर्थात आदेश ज्याला मी म्हटलं होतं की शेवटल्या षटकापर्यंत राहणं खूप गरजेचं असेल आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या माध्यमातून आपण एक षटकार आलाय. आणि एक षटकांच्या समवेत जर आपण आदेशचा विचार केला तर वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या जाऊन पोचेल ते अर्थात 12. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय अर्थात पंचांचा. या ठिकाणी मात्र हात जमिनीला समांतर झालेत. पुन्हा एकदा धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव येईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तो म्हणजेच अर्थात 2-13. अजूनही या षटकातील शेवटला 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल अर्थात आदेश मात्र सज्ज होतोय.
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये अर्थात क्रिकेट हा थडून खेळायचा नसतो. जर ऑपोसाईडला चेंडू असेल तर त्याला मात्र ऑपोसाईडलाच मारला पाहिजे. लेग स्लॅटला असेल तर तो मात्र अंदरहीच खेळला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतोय हा फलंदाज प्रत्येक चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये पूर्णतः बीट झालाय. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या ठिकाणी मात्र सुजित लाईन आणि लेंथमध्ये भरकटतोय. या ठिकाणी लाईन पहा मिळत नाही आहे. एकंदरीत या षटकाचा विचार केला तर या षटकातील डबल 3 स्वर चेंडू आलेत. धावसंख्येचा विचार केला तर 2-14 अशी धावसंख्या झालंय, ती म्हणजेच विकास 11 घोटवडे संघाचे. या ठिकाणी मोठा फटका गळलाय, परंतु या ठिकाणी मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केलाय. खऱ्या अर्थानं हा झेल पकडणं खूप महत्त्वाचं असतं, कारण मित्रांनो मोठी स्पर्धा आहे नाईट क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचं आपण जर स्वरूप पाहिलं तर प्रथम क्रमांक 1,00,000 व एक आकर्षक चषक, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक 60,000 व एक आकर्षक चषक, त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक 30,000 आणि एक आकर्षक चषक. अर्थात या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अर्थात या टाईपचे झेल पकडणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. षटकातील पुढील चेंडू ऑन द स्ट्राईक आदेश. या ठिकाणी एक मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू गेलाय स्ट्रेट मध्ये आणि या ठिकाणी अर्थात 152 चौकार. कमॉन डीजे. तर धावसंख्येचा विचार केला तर आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 2-18 अशी धावसंख्या होते, ती म्हणजेच विकास 11 घोटवडे संघाचे. तर 18 नंबर मित्रांनो आठवला की पुन्हा एकदा आठवण ते विराट कोहली. अर्थात पाकिस्तान विरुद्ध पहिले षटक ठोकणारा भारतीय फलंदाज कोण असेल तर अर्थात विराट कोहली. तर षटक क्रमांक दोन षटकांच्या समाप्तीने धावसंख्या पाहिली तर 18. खऱ्या अर्थानं 2 षटकांची जर आपण या ठिकाणी सरासरी पाहिली तर प्रति षटकामध्ये 9 धावा आल्या, त्या म्हणजेच विकास 11 घोटवडी संघाच्या. परंतु या ठिकाणी मात्र सरासरी ही वाढवावी लागेल, कारण बहिरीमाता वेलवली असंघ हा तितकाच यजमान संघ आणि हा मात्र या ग्राउंडचा विचार केला, या मैदानाचा विचार केला तर एक होम ग्राउंड या ठिकाणी बहिरीमाता वेलवली असंघाचं तर नक्कीच तो एक ॲडव्हान्टेज असेल. आणि त्याचप्रमाणे या सीझनमधील एक प्रतिष्ठित संघ म्हणून नावरूपाला आलेला संघ अर्थात बहिरीमाता वेलवली असंघ. या ठिकाणी आपण पाहतोय एक जादूमाई गोलंदाजी करणार निकित, मात्र गोलंदाजीसाठी आलाय. चेंडूची आतात गेलाय अर्थात मिड ऑफ क्षेत्रामध्ये, चेंडूची फेक करेल तोपर्यंत एक धाव मात्र जमा करेल. आणि निकितचा मित्रांनो विचार केला तर एक उगवता तारा म्हणावा लागेल, तितकीच चांगली फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या सीझनमध्ये त्याने दोन्ही अर्थात फलंदाजी असेल गोलंदाजी असेल सर्व रसिक प्रेक्षकांना प्रभावित केलेत. मोठा स्ट्रोक पाहायला मिळते, ऑफसाईडला शपलवलाय. या ठिकाणी आपण पाहतोय एक शॉटम पुल केलाय, चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेगलवरून दणदणीत षटकार. हॅलो हॅलो डीजे, हॅलो प्रसाद, प्रसाद एक मिनिट जरा तुषार सोबत जायचं आहे. आणि समोर ज्या गेटमध्ये गाड्या दिसत आहेत किंवा समोर ज्या पॅसेजमध्ये ज्या गाड्या आहेत ती पाहुण्यांसाठी पाहुण्यांच्या गाड्यांसाठी जागा आरक्षित केलेली आहे, त्या गाड्या जरा कृपया खाली घ्यायच्या आहेत. तर विकास इलेव्हन घोटवडे संघ खऱ्या अर्थानं विवंचनेमध्ये सापडला होता, परंतु आदेश मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी न घेता फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू गेले अर्थात शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये, चेंडूची फेक करेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न मात्र करत नाही आहे. अर्थात आदेश आपल्या संघाची या ठिकाणी मात्र एक बाजू धरून ठेवते. आदेशचा विचार केला तर वैयक्तिक आदेश हा मात्र 17 या धावसंख्येवर खेळतोय. आणि धावसंख्या पाहिली तर 2-25 अशी धावसंख्या झाली विकास 11 घोटवडे संघाची. निकेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगला कमबॅक म्हणावा लागेल, कारण अगोदर चेंडूला एक षटकार मारला होता मात्र हा चेंडू निर्धाव टाकलाय. षटकातील शेवटले 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी.
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक पाहायला म्हणतोय. चेंडू गेले अर्थात डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी अर्थात आदेश याला या ठिकाणी जीवनदान मिळते. हा झेल पकडणं खूप महत्वाचं होतं, पण तो झेल मात्र सुटतोय आणि या चेंडू मात्र एक धाव येईल आणि एका धावणीशी संघ जाऊन पोहोचेल, तो म्हणजेच 2-26. या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. निकेत एक षटकार वगळता अतिशय प्रभावित करणारी गोलंदाजी अर्थात सर्व रसिक प्रेक्षकांसमोर पेश केले, कारण 4 चेंडूमागे फक्त 8 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढील चेंडू, या ठिकाणी फुलर लेनचा चेंडू होता, अर्थात या चेंडूवर अर्थात एक धाव येईल आणि आपण पुन्हा एकदा थोडासा ओवर थ्रो पाहायला मिळते, बॅलन्स पाहायला मिळत नाही आहे. स्वर चेंडूचा इशारा येतोय, धावसंख्येत 2 ने भर होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2-28. तर या ठिकाणी स्वर चेंडूचा इशारा अर्थात पंचांकडून आला होता. या षटकातील पहिला स्वर चेंडू निखितच्या माध्यमातून फेकण्यात आला आणि खऱ्या अर्थानं अजूनही या षटकातील शेवटल्या 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय, पंचांकडे अपील केलंय, पंचांकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाही आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा निकेत या ठिकाणी चांगली गोलंदाजी, एक जबरदस्त अफलातून गोलंदाजी अर्थात आपल्या संघासाठी करतोय. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्येचा विचार केला तर 2-28 अशी धावसंख्या झाली, ती म्हणजेच विकास 11 घोटवडे संघाची. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय, चेंडू गेलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. काही क्षणातच ज्यांचा आपण गेले 2 दिवस आतुरतेने वाट पाहत आहोत ते अलिबागचे लाडके आमदार सन्माननीय बंदशेठ हरी दवी साहेब यांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होते आहे. एक अतिशय उमदं नेतृत्व ज्याने आपण या ठिकाणी पाहिलं आणि अर्थात ते स्वप्न आपण साकार करणार आहोत, कारण अलिबागच्या माध्यमातून अलिबागचा संपूर्ण विकास म्हणून ज्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे ते सन्माननीय महेंद्रसिंहजी हरी दवी साहेब आमदार महाराष्ट्र राज्य विधानसभा अलिबाग यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं काही क्षणातच अतिथी कशामध्ये स्वागत केलं जाईल. तर फटाक्यांची आतषबाजी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ते आपणा सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय महेंद्रसिंह हरी दळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सन्माननीय आमदार महेंद्रसिंह हरी दळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन. पंचांना विनंती असेल सामना थोड्या वेळासाठी मात्र थांबवायचा आहे. पंचांना विनंती असेल 2 मिनिटं मात्र सामना थांबवायचा आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. भैरवमाता क्रिकेट संघ वेलोली यांच्या वतीने आयोजित नाईट क्रिकेट सरजणीमध्ये नुकत्याच ज्यांचं या ठिकाणी आगमन होते ते आपल्या सर्वांचे अलिबागचे लाडके आमदार सन्माननीय महेंद्रसिंह हरी दवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सर्व आमच्या या क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गेले 2 दिवस आम्ही त्यांची अर्थातच वाट पाहत होतो, ज्यांची ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण अलिबागचा विकास जे आपण पाहणार शिवसेनेच्या माध्यमातून हा विकास साधण्याचा प्रयत्न ते करतील आणि आपणा सर्वांचे लाडके आमदार महेंद्रसिंह हरी दवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं आमच्या भैरवमाता क्रिकेट संघ वेलवली यांच्या वतीने सलग 3र्या वर्षी आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करत आहोत. साहेबांना विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये त्यांचं काही क्षणात आगमन दे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून दिनांक 31 ते 1 फेब्रुवारी एक भव्य क्रिकेट स्पर्धा MD फाउंडेशनच्या माध्यमातून अर्थात लोणारीच्या मैदानावर आपण पाहणार आहात. क्रिकेटचे विडे म्हणून ज्यांना संबोधलं जातं, क्रिकेट आणि त्याचबरोबर बैलगाडी शर्यती यांचं अतिशय चांगलं योगदान देणारे सन्माननीय आमदार महेंद्रसिंह दळवी साहेब यांचं इथे आगमन होते. त्यांचं अतिथी कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. टाळांच्या कडकडामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया, कारण आम्ही गेले 2 रात्र सरांची खूप वाट पाहत होतो, काही तांत्रिक कारणामुळे सर या ठिकाणी येऊ शकले नाही आहेत. अर्थात अलिबागचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत आहोत. अलिबागचा सर्वांगीण विकास हे त्यांच्यासमोर पहिलं उद्दिष्ट या ठिकाणी आपण पाहायला मिळणार आहेत, तर त्यांचं इथे आपण हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर
सन्माननीय ऍडव्होकेट प्रतिमेजी पाटील साहेब यांचं देखील आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कावीर ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करणार आहोत. सरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पंचांना विनंती, थोडस खेळ थांबवायचा आहे, कारण आपलं अलिबागचे भाग्य विधाते. तर पंचांना विनंती, एक षटकाचा सामना आपण अमदास साहेब या ठिकाणी पाहणार आहेत, त्यानंतर मात्र आपण त्यांचं भव्य स्वागत करणार आहोत. दोन बाद 37 धावसंख्या झाले, 2 बाद 37. सामना आपण पाहतोय, भैरीमाता वेलवली अविरुद्ध विकास इलेव्हन घोटवडे या दोन्ही संघादरम्यान सामना सुरू आहे. प्रथम सत्र या ठिकाणी सुरू आहे. प्रथम सत्राचा विचार केला तर 14 षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आणि एकंदरीत धावसंख्या पाहिली तर 2 बाद 37 अशी धावसंख्या होते ते म्हणजेच घोटवडे संघाची. मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय, चेंडू गेलाय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी आदेश बॅक टू दी पॅवेलियन. कम ऑन डी जे. तर एक चांगली कामगिरी आधीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आपला संघ अडचणीमध्ये सापडला होता, विवंचनेमध्ये सापडला होता, परंतु एक चांगली फलंदाजी केली, एक चांगलं योगदान अर्थात आपल्या संघासाठी दिलंय. तर नवीन फलंदाज गेलाय भावेश, मात्र गेलाय षटकातील पुढील चेंडू सज्ज होईल पारस. शॉट ऑफ लाईन डिलर होती, चेंडू गेल्या अर्थात पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक दुसरा झेल पाहायला मिळतो या ठिकाणी, परंतु पंचांकडून मात्र नो चेंडूचा इशारा येतोय. तर या चेंडूवर आपण 1+1 दोन धावा येतील, दोन धावांनी संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 2 बाद 39. 3 बाद 39 अशी धावसंख्या झाली ती म्हणजेच विकास इलेव्हन घोटवडे संघाचे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्या पद्धतीने धावा यायला पाहिजे होत्या त्या पद्धतीने धावा आल्या, कारण विकास इलेव्हन घोटवडे संघाचा आदेश याने एक जबरदस्त ऑफलातून फलंदाजी केले आणि एकंदरीत आपण धावसंख्या पाहिली तर 3 बाद 39 अशी धावसंख्या झाली ती म्हणजेच घोटवडे संघाची. षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑन मधून लॉंग ऑन मध्ये, चेंडूची फेक करेल तोपर्यंत एक धाव मात्र जमा करते. थोडासा बॅलन्स पाहायला मिळत नाहीये, कम्युनिकेशन पाहायला मिळत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा मात्र प्रयत्न करत होते परंतु वेळीच स्वतःला सावरलं आणि एका धावेवर मात्र समाधान मानले तर एका धावणीशी संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच धावसंख्या आपण पाहिजे 40. या सत्राचा विचार केला तर प्रथम सत्रातील शेवटला षटकाचा खेळ मात्र सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं पारस आपण पाहतोय एक जबरदस्त अफलातून गोलंदाजी करतोय, कारण शेवटल्या षटकामध्ये कोणताही फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो परंतु पूर्णतः जखडून ठेवलंय.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी मात्र झेल सुटलाय आणि या झेल सुटल्या कारणाने या चेंडूवर मात्र एक धाव येईल. एक सोपा झेल होता मित्रांनो क्रिकेटमध्ये, टेक कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. तर या ठिकाणी आपण पाहतो या चेंडूवर एक धाव येईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 41. तर भावेश रंड स्ट्राईक पाहायला मिळतोय. भावेशचा विचार केला तर हा सुद्धा एक चांगला फलंदाज, प्रतिष्ठित फलंदाज ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल. षटकातील पुढील चेंडू, शॉट ऑफ लेन डेली होती अर्थात पुल केलाय, चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेग वरून, दणदणीत षटकार. धन्यवाद अपर्णा डीजे. प्रथम सत्राचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि प्रथम सत्रामध्ये निर्धारित चार षटकांमध्ये 4-47 अशी धावसंख्या झाली, ती म्हणजेच विकास 11 घोटवडे संघाची. तर बहिरीमाता वेलवली अ संघाला जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 48 धावेची गरज असणार आहे. प्रतिषटकाचा विचार केला तर 12 धावांची सरासरी ठेवायची आहे. एक मोठा सामना पाहायला मिळतोय अर्थात बहिरीमाता वेलवली अ विरुद्ध विकास 11 घोटवडे. दोन्ही संघादरम्यान नाणेफेकचा कौल झाला होता. नाणेफेकचा कौल हा मात्र हॅलो चालू सामना संपल्यानंतर सुरू होणारा सामना. शिवगर्जना एक विराथळ वर्सेस प्रसाद 11 अलिबाग. शिवगर्जना एक विराथळ वर्सेस प्रसाद 11 अलिबाग. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी आपण स्टेजकडे येण्याची. प्रसाद 11 अलिबाग वर्सेस एक विराथळ. तर नाणेफेकचा कौल मात्र बहिरीमाता वेलवली संघाकडे गेला. तर सामना खेळाचं दुसरं सत्र काही क्षणातच सुरू होतोय आणि नुकताच ज्यांचं या अतिथी कक्षात आगमन झाले ते अलिबागचे भाग्य विधाते सन्माननीय आमदार महाराष्ट्र विधानसभा अर्थातच महेंद्रजी रवी साहेब यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी याच गावचे सुपुत्र ज्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 2013 आणि 2014 अर्थात उत्कृष्ट शिक्षक म्हणून जे पारितोषिक मिळतं ते सन्माननीय मनोजी म्हात्रे सर यांना विनंती की आपल्या शुभहस्ते आपण आमदार साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण टाळ्यांच्या कडकड्यामध्ये, कारण अलिबागचा संपूर्ण सर्वांगीण विकास ज्या व्यक्तिमत्त्वाच्या खांद्यावर आहे ते सन्माननीय आमदार महेंद्रशेठ हरी दवी साहेब यांचं इथे स्वागत केलं. जोरदार टाळ्या. सर्व क्रिकेट रसिकांना विनंती करेन की आपण सर्वांनी टाळ्या वाजून आमदार साहेबांचं इथे भव्य स्वागत करूया. फटाक्यांची आतषबाजी तुम्ही पाहिलीत आणि इथे सन्माननीय आमदार साहेब महेंद्रशेठ हरिदवी साहेबांचं इथे स्वागत केलं, ज्यांच्या माध्यमातून दिनांक 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी अशी 2 दिवसीय भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा अर्थात लोणारीच्या मैदानामध्ये येते. कारण साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर क्रिकेटवरचं त्यांचं अतिशय जबरदस्त प्रेम, त्याबद्दल कबड्डी आणि बैलगाडीची शर्यती हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. आणि आज आपण पाहतो की ज्या आपण खरंच अलिबागचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून आपण साकारणार ही भूमिका त्यांनी इथे अर्थातच केली आणि ते आश्वासन आपल्या सर्वांना दिलं. खास करून रस्ते, वीज आणि अर्थातच पाणी याचं खूप मोठं योगदान ते देण्याचा प्रयत्न करतील. आणि असे आमचे एक जबरदस्त व्यक्तित्व म्हणजे सन्माननीय आमदार महेंद्रसिंह हरी दवी साहेब यांचं इथे स्वागत केलं गेलं ते चंद्रकांतजी मनोजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर हाशिरेच्या मैदानावर ज्याने सलग 2 वर्ष एक भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यामध्ये योगदान दिलं ते ॲडव्होकेट प्रथमेश पाटील साहेब यांचं स्वागत केलं जाते. सचिनजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ॲडव्होकेट प्रथमेशजी पाटील साहेब यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करावा. सर्व मान्यवरांसाठी टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी होणं आवश्यक आहे. ॲडव्होकेट प्रथमेश पाटील साहेबांचं स्वागत केलं जाते हाशिवरेच्या मैदानावर ज्याने खारेपटामध्ये सलग 2 वर्ष एक भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा 2 वर्ष या ठिकाणी दिली ते ॲडव्होकेट प्रथमेश पाटील साहेब यांचं इथे स्वागत केलं जात आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढचे सत्कारमूर्ती आहेत. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे अर्थातच क्रिकेट प्रेमी आणि एक पुरस्कर्ते म्हणून ज्यांचं खूप मोठं योगदान आहे ते अर्थात संदीपजी म्हात्रे साहेब वाशेत यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आणि सन्माननीय चंद्रकांतजी गरज साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण संदीपजी म्हात्रे सरांचं स्वागत करूया. वाशेतचं एक खूप मोठं अर्थात पुरस्कर्ते क्रिकेटच्या माध्यमातून अनेक क्रिकेटपटूंना घडण्याचे काम अर्थात
गुंजिश माफ करा गुंजिश है संदीप जी मात्रे साहब यांना या ठिकाणी सन्मान केला जात आहे। तर गुंजिश विभाग मध्ये त्यांनी खूप चांगले योगदान क्रिकेट साठी दिले आणि निश्चितच एक जबरदस्त पुरस्कार त्यामध्ये संदीप जी मात्रे साहेबांचं स्वागत चंद्रकांत जी गर साहेबांच्या शुभ हस्ते केले तर शाल पुष्प देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत। त्यानंतर पुढचे स्वागत मूर्ती आहेत अर्थातच ऍडव्होकेट रोहित पाटील साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत आणि सन्माननीय दत्तरामजी म्हात्रे साहेब यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण ऍडव्होकेट रोहित पाटील सरांचा इथे आपण त्यांना सन्मानित करूया। ऍडव्होकेट रोहित पाटील साहेब ज्याने हसुरीच्या मैदानावर ऍडव्होकेट प्रथमेश पाटील साहेबांच्या बरोबरीने जी जबाबदारी साकारली होती त्या नाईट क्रिकेट स्पर्धेत ऍडव्होकेट रोहित पाटील यांचं इथे स्वागत केलं त्या दत्तरामजी म्हात्रे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं। त्यानंतर माजी सरपंच सहाण सन्माननीय जयवंतजी दळवी यांचं इथे स्वागत केलं जाईल। संजयजी म्हात्रे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण माजी सरपंच सहाणचे सन्माननीय जयवंत दळवी साहेब यांना आपण सन्मानित करावं। शाल पुष्पगुच्छ अर्थात जे प्रेमाचं प्रतीक म्हणून इथे देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। पुढचे स्वागत मूर्ती आहेत सहानगोटीचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राम शेळके साहेब यांना सन्मान केला जाईल। प्रमोद मयेकर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान करायचं आहे। सहानगोटी येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राम शेळके साहेब यांना आपण सन्मानित करूया। शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत। शिवसेना 19 जून 1966 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचं खऱ्या अर्थाने स्वप्न साकार करण्याची कामगिरी अर्थातच आपल्या मुख्यमंत्री ज्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते उद्धवजी ठाकरे साहेबांचं निश्चित आपण शुभेच्छा देऊया। आणि त्यानंतर वेलोलीचे सन्माननीय परशुरामजी पाटील साहेब यांचं इथे स्वागत केलं जाईल आणि स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित केलं जात आहे। धीरज यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण परशुरामजी पाटील साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे। थोडासा क्रिकेट असू का थोडासा वेळ घेतोय कारण अलिबागचे भाग्य विद्यार्थी अर्थात आमदार सन्माननीय महेंद्र हरीशेठ डवी साहेब या इथे आहेत। तर त्यानंतर आपण लगेच अतिथी कक्षामध्ये वळतोय आमदार साहेबांकडे आणि त्यांना विनंती करू आपण करूया अर्थात बहिरीमाता क्रिकेट संघ वेलवली सलग 30 वर्ष या स्पर्धेचं आणि या 30 वर्षाची अर्थात आमच्या सर्व क्रिकेट रसिकांना आणि खेळूंना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मी विनंती करेन आमदार साहेबांना की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। बैरी माता क्रिकेट क्लब वेलोलीच्या वतीने आज या ठिकाणी नाईट टेनिस क्रिकेटचे भव्य असे सामने पाहण्यासाठी आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या विभागातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय नेते आनंदजी गोधली साहेब आमचे सहकारी मित्र सुरेशजी म्हात्रे ऍडव्होकेट प्रथमेशजी संदीप उपस्थित सर्व ज्येष्ठ अवशिष्ठ मान्यवर आणि सर्व क्रिकेट क्रीडा रसिक खरंतर काल उद्घाटन प्रसंगी मी येऊ शकलो नाही मी खरंच रसिक प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु आत्ताच मी कबड्डीच्या खंडाळ्यातील सामन्याचं उद्घाटन करून आलो। क्रिकेट असो कबड्डी असो दादाने सांगितलं बैलगाडी असो आमचे बैलगाडीचे अध्यक्ष परशुरामजी या ठिकाणी आहेत येतील आहे सगळ्या खेळामध्ये अतिशय जवळून प्रेम करणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विशेषतः आपल्या तरुणाईने माझ्या माता भगिनीने आपलं बहुमूल्य मत देऊन मला आमदार बनवला। मी नेहमीच्या ग्राउंडवरती नाईट क्रिकेटच्या सामन्यांसाठी येतोच पण आज आमदार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे कारण गोधळी साहेब असेल सुरेशजी असतील यतीन असेल या सगळ्या मंडळींनी
विशेषतः माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम रसिक प्रेक्षकांनी मतदारांनी यावेळेला एक इतिहास घडवला अलिबागमध्ये की आपल्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार बनवण्याचं काम आपण केलं आहे. आपला एक मताने मी आमदार झालो आणि माझ्या एक मताने आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आपल्या सर्वांना सार्थ अभिमान असला पाहिजे. जसा क्रिकेट किंवा कुठलाही खेळ लकी असतो तसा राजकारणामधला मी लकी आमदार आहे की पहिल्यांदा आमदार झालो आणि माझे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले. खरं तर सरकार आपला आहे. खूप मोठं मताधिक्य तमाम मायबाप जनतेने मला दिले. खूप आशा आहे माझ्याकडनं विशेषतः तरुणाईची. या ठिकाणी उद्योग आले पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, लोकांच्या हाताला काम, नोकरी, व्यवसाय, या विभागाचा किंबहुना तालुक्याचा सर्वांगीण विकास हे स्वप्न जे आपलं आहे तेच माझं आहे. सरकारच्या माध्यमातून पुढील 5 वर्षामध्ये आपली सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. क्रिकेट आणि राजकारणामध्ये तसा काय फरक नसतो, सगळे डावपेच असतात. आपल्याबरोबर जे खेळाडू किती तरबेज आहेत, तसं राजकारणामध्ये आमचे नेते मंडळी सवंगडी किती तरबेज आहेत याच्यावरती खरा खेळ असतो. पण कित्येक वर्ष अलिबागचं एक स्वप्न तुमच्या माध्यमातून जे बघितलं गेलं ते माझ्या रूपाने मी पूर्ण केलं आणि पुढील 5 वर्षामध्ये मंचावरील सगळे दिग्गज व्यक्तिमत्वांना मी नक्की आश्वासित करेन किंवा इथे उपस्थित असणारे सर्व क्रिकेट रसिक असतील त्यांना नक्की आश्वासित करेन की जेवढं मताधिक्य मला तुम्ही दिलं आहे त्याच्या दुपटीत काम करेन. हे अभिवचन मी या ठिकाणी देतो. मी आपल्याला निमंत्रण देतो या ठिकाणी की येणाऱ्या 31 आणि 1 तारखेला माझ्या थळमध्ये नाईट क्रिकेटचे अशाच पद्धतीचे सामने मी आयोजित केले आहेत. आपण त्या ठिकाणी या अशी मी आपल्याला विनंती करतो. पण आयोजकांना विशेषतः धन्यवाद देतो की अतिशय सुंदररित्या ग्राउंड आणि या परिसराची चोख व्यवस्था आपण केली आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य एका आमदाराचं स्वागत ज्या पद्धतीने आपण केलं ते बघून मी नक्की भारावलो. मी जरी आमदार असलो तरी सर्वसामान्य कार्यकर्ताच आहे, असाच राहणार आहे. त्यामुळे आप्पा मला नेहमी सांगतात की महेंद्र असाच तू राहा, असंच प्रेम दे किंवा अशाच पद्धतीने वागलास तर आम्हाला ते आवडतं. कारण अनेकांचे गुण अवगुण आपण बघितलेले आहेत आणि म्हणून सर्वसामान्य माणसासारखं जगणं मला आवडतं. येणाऱ्या काळामध्ये आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व मंचावरील नेते मंडळी, माझ्या माता भगिनी आणि ज्या स्पर्धेत यांनी भाग घेतलेले सर्व खेळाडू, त्यांचे सगळे पाठीराखे, त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे रसिक प्रेक्षक यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आदरणीय सुरेश म्हात्रे यांना माझ्या पक्षाच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण पद जबाबदारी देतो आहे. रायगड जिल्ह्याचे खजिनदार पद मी आज त्यांना बहाल करतो आहे. कारण ह्या निवडणुकीमध्ये आप्पांनी या सगळ्या मंडळीने माझ्या तरुणीला तसे घेऊन एक विधायक काम करून मला आमदार केलात त्याबद्दल मी यांचं आज आपल्या या ग्राउंडमध्ये औचित्य साधून, खरं म्हणजे राजकीय मंच नाही आहे परंतु औचित्य साधून मी त्यांना खजिनदार पद बहाल करतो आहे. त्यांनी ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद जी. तर एक भव्य स्वागत सन्माननीय आमदार महेंद्रशेठ हरिदळवी साहेबांचं या ठिकाणी करण्यात आलं. मी एक शिवसैनिक म्हणूनच आहे. गतवर्षी ते आले होते एक शिवसैनिक म्हणून, पण आता मात्र ते आले आमदार.
असं त्यांनी इथे जाहीर केलं आणि अर्थात त्यांचं भव्य स्वागत आपण इथे करण्यात आलं. त्यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा येते आहे ती, त्याच्यानंतर तिथे देखील तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित व्हा अशी तुम्हाला सर्वांना आपण त्यांनी आपल्याला अर्थात आमंत्रण दिलं आहे. आणि बैलगाडी संघटना, बैलगाडी शेती व्यवसायातून आमचे शेतकरी जे आपण पाहता की थोडासा वेळ काढून जी एक छंद म्हणून बैलगाडी संघटना जी इथे स्थापन करण्यात आली ते सन्माननीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष परशुरामजी पाटील साहेब यांच्याकडून देखील आपलं या गावामध्ये आपलं सर स्वागत केलं जातं आहे. तामिळनाडूमध्ये जसं बैलगाडीची शर्यत कायम आहे पण गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही पाहिलं आलेल्या सरकारने बैलगाडी संघटनेवर अर्थात बैलगाडी स्पर्धांवर बंधन आलं. आपल्याला एक विनंती आहे की आम्ही सर्वच बैलगाडीच्या शर्यतीचे अर्थातच इच्छुक आहोत, तर तुम्ही तो प्रयत्न करा आणि ह्या बैलगाडी संघटना अनुचित आपण सुरू करा अशी त्यांनी अर्थातच परशुरामजी पाटील साहेबांनी तुम्हाला विनंती केली आहे. धन्यवाद. तर या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करू. अमूल्य वेळ दिलात आणि इथे आलात त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सर्व राजकीय वाटचाली शुभेच्छा देऊन आपण वळूया मैदानकडे आणि विनंती करूया आपल्या सर्व दोन्ही पंचांना की आपण खेळाचं दुसरं सत्र सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद काका. पुन्हा एकदा इथे आलेले सर्व दिग्गज मान्यवर तसेच या स्पर्धेचे किरणबिंदू अर्थात सर्व जनसमुदाय जनसागर. हॅलो, समोर समोर जे प्रेक्षक आहेत मनोज यांना बसवायचं आहे, जरा बसवून घे. चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी होणारा सामना प्रसाद इलेव्हन अलिबाग वर्सेस एकविरा थळ या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी कृपया या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभहस्ते मैदानावर या ठिकाणी आपल्या या सामन्याचं नाणेफेकीचा कौल होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या या सामन्याला सुरुवात होणार आहे. तर येथे आपण पाहतोय सर्व रसिक प्रेक्षक सर्व जनसमुदाय जनसागर सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झालाय. तर ते सर्वांचं पुन्हा एकदा मी निशांत पाटील फ्रॉम खानाव सहर्ष स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ हजार प्रेक्षक या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेत, त्यांचं सुद्धा अर्थात या मंडळातर्फे आभार व्यक्त करतोय. आणि हा सामना मात्र सुरू होतोय, प्रथम सत्राचा खेळ मात्र समाप्त झालाय. आणि प्रथम सत्राचा आपण विचार केला तर 4-47 अशी धावसंख्या केली ती म्हणजेच विकास इलेव्हन घोटवडे संघाची. तर जिंकण्यासाठी 48 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच भैरीमाता वेलवली अ संघासमोर. पहिलं षटक पॉवर प्ले षटक, या षटकामध्ये नक्कीच पूर्णता फ्रीडम हा मात्र फलंदाजांना असतो. पहिल्या षटकातील चेंडू ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय सुजित. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, पहिल्या चेंडूवर हल्ला बोल केलाय, चेंडू गेलाय अर्थात डीप मिड विकेट वरून. काय आता या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी थोडस अडथळा निर्माण आला होता दिसला नाही, परंतु या चेंडूवर मात्र झेलबत झालाय फलंदाज कमॉन डीजे. धन्यवाद डीजे मास्टर सुजित. ही खेळी मात्र संपुष्टात येते डकआउट स्वरूपात अर्थात सुजित मात्र बाद झालाय. हॅलो हॅलो, तर प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे, महिला माता भगिनींसाठी मागे एक व्यवस्था केलेली आहे त्यासाठी त्या ठिकाणी आपण कोणीही बसू नका. जे बसलेले असतील त्यांनी त्वरित उठायचं आहे आणि आपलं मैदान खूप मोठं आहे त्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे. समोर जाऊन जरा जरा जा देवेंद्र जा, त्याला उठवायचं आहे समोर समोर जे बसलेले आहेत त्यांना उठवायचं आहे. त्या ठिकाणी महिलांसाठी एक स्वच्छतालयाची व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी कोणीही बसू नका. माझा आवाज आपल्यापर्यंत नक्की पोहोचत असेल मित्रांनो. मित्रांनो आपण त्या ठिकाणी जो आनंद घ्यायचा आहे तो आनंद आपल्याला निश्चित घेता येईल, परंतु त्या ठिकाणी न बसता आपण मैदानाच्या इतरत्र कुठेही जाऊन बसायचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी बसू नका. प्लीज प्लीज जरा उठा. षटकातील पुढील चेंडू ऑन द स्ट्राईक पाहायला मिळते फलंदाज पारस. या ठिकाणी जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या चेंडूवर चेंडू गुडलाईन स्पॉटवर थोडासा भारतीय दिशेने गेला आणि या ठिकाणी फलंदाज पूर्णतः बीट झालाय. खऱ्या अर्थाने मित्रांनो क्षेत्र कोणतेही असू द्या, नेहमीच म्हणतो मग ते सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, कलाक्रीडा असेल, संयम खूप महत्त्वाचा असतो, पेशन्स खूप महत्त्वाचे असतात आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संयमी खेळ करावा लागेल या दोन्ही संघांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये, मिस टायमिंग पाहायला मिळते. पारस बॅक टू दी पॅव्हिलियन कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आदेश आपल्या गोलंदाजीवर असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व या ठिकाणी प्रस्थापित करतोय. सर्व रसिक प्रेक्षकांसमोर एक शानदार गोलंदाजीच्या नजरांना अर्थात पेश करतोय, कारण तीन चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि तीन चेंडूमागे एकही धाव मात्र खर्च केली नाही आहे आणि सुजित आणि पारस हे महत्त्वाचे मोहरे मात्र तंबूत परतलेत. तर आता मात्र पूर्णतः जबाबदारी ती म्हणजेच पप्प्या आणि संतोषच्या मात्र खांद्यावर येईल. संतोषचा जर आपण टी शर्ट नंबर पाहिला तर 45-45 नंबरची जर्सी परिधान केलेला, अर्थात रोहित शर्मा ज्या पद्धतीची फलंदाजी करतो त्या पद्धतीची फलंदाजी आता मात्र संतोषला करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आपला अर्थात संघ थोडासा बॅकग्राऊंडमध्ये सापडलाय, परंतु संतोष तितकाच एक चांगला फलंदाज. फुलटॉस पदा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, या ठिकाणी मिस्टामिंग पाहायला मिळालं. चेंडू गेला तर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूची फेक करेल तोपर्यंत दोन धाव मात्र पूर्ण केल्यात आणि संतोष अब्दोमार्क आपलं स्वतःचं खातं या ठिकाणी ओपन करतोय आणि आपल्या संघाचं खातं सुद्धा ओपन करतोय. हॅलो, प्रसाद इलेव्हन संघाचा कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रसाद इलेव्हन अलिबाग. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. संतोष फुलर लेनचा चेंडू होता, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय वाईडिश लॉगॉन क्षेत्रामध्ये, या ठिकाणी झेल मात्र सुटतोय. चेंडूची फेक केली तोपर्यंत एक जबरदस्त रनिंग या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. मित्र नेहमीच कोणताही समालोचक असेल तर हेच सांगत असतो, क्षेत्र कोणतंही असू द्या संघर्ष खूप महत्त्वाचा असतो. संघर्ष जर प्रामाणिक असेल तर खऱ्या अर्थाने यशाला सुद्धा पर्याय नाही आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अर्थात या क्षेत्ररक्षकाने चांगला कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू अर्थात ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. अर्थात संतोष फुलटॉस पदा चेंडू, चेंडू गेलाय लॉफ्ट इन द इयर, या ठिकाणी झेल होणार का? भावेश मात्र झेल खाली येतोय आणि संतोष बॅक टू द पॅव्हिलियन. आदेश आणि खऱ्या अर्थानं सर्व रसिक प्रेक्षकांना आपल्या गोलंदाजीवर प्रभावित केलेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 3-4 अशी धावसंख्या झाली, ते म्हणजेच भैरी माता वेलवेली अ संघाचे. तर पुन्हा एकदा एक खुश खबर देतोय. दिनांक 7 व 8 फेब्रुवारी रोजी नवतरुण खानाव क्रिकेट आयोजित एक मोठी नाईट स्पर्धा अर्थात खानावच्या मैदानावर पाहायला मिळेल. अर्थात या स्पर्धेचं आपण स्वरूप पाहिलं तर 16 संघ ग्रामीण, त्याचप्रमाणे 8 संघ हे मात्र गाव टू गाव IPL फॉर्मॅटने घेण्यात येतील. निकेतसाठी एक सुवर्ण संधी आहे. बहिरी माता वेलवेचा एक चांगला खेळाडू अर्थात निकेत प्रत्येक षटकासाठी गीतेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मात्र आलेलं आहे. आपला संघ नक्कीच थोडासा विवंचनमध्ये सापडलाय. आपल्या संघाची या ठिकाणी पडझड झालंय, कारण आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहिली तर 3-4 अशी धावसंख्या झालंय, ती म्हणजेच अर्थात भैरी माता वेलवेली अ संघाची. खऱ्या अर्थानं या ठिकाणी निकेतला चांगली खेळी करावी लागेल. अर्थात आपला संघ मात्र बॅकफुटमध्ये सापडलाय. जिंकायचा असेल तर 24 चेंडू आणि 48 धावांची गरज असेल भैरी माता वेलवेली अ संघाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3-4 अशी धावसंख्या होते, तर आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज पाहिजे असताना अर्थात निकेत कशा प्रकारे फलंदाजी करणार? खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये फार कमी संधी मिळतात आणि त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असतं. अर्थात निकेतला मात्र संधी मिळते. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय अर्थात संकेत. पहिला चेंडू आपण पाहतोय अलंग द ग्राउंड मारलाय. चेंडू गेले अर्थात पुन्हा एकदा डीप मिड विकेट रिजन मध्ये. चेंडूची फेक करेल तोपर्यंत एक धाव मात्र जमा करेल. तर नक्कीच ज्या पद्धतीने आदेश या ठिकाणी मात्र षटक टाकलं धन्यवाद सन्माननीय महेंद्र शेठ दवी अर्थात आमच्या मंडळाला विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवर्जून उपस्थित आले, त्यांचा सुद्धा मळातर्फे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय महेंद्र शेठ दवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल होत आहे. या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय डीप मिड विकेट वरून एक ब्रँडेड षटकार.
तर नाणेफेकचा कौल मात्र प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाकडे गेलाय. तर खऱ्या अर्थानं हा सामना संपल्यानंतर आपला निर्णय घेऊन त्वरित मैदानामध्ये मात्र प्रस्थान करायचं आहे. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी मात्र सुरू असताना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पप्या मात्र लईमध्ये आलाय. पप्याची जी फलंदाजी अर्थात नेहमीच करतो आपल्या संघासाठी ती मात्र करण्याची गरज. पप्याच्या माध्यमातून एक जरूर षटकार आलाय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 3-11. षटकातील पुढील चेंडू या ठिकाणी जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट फटका पाहायला मिळतोय. पप्याच्या माध्यमातून चेंडू गेलाय पुन्हा एकदा डीप कव्हर क्षेत्रामध्ये. तर एक क्लासिकल फटका आणि आता पंचांकडून नो चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्येत एकंदरीत 3 भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 3-14. तर चांगला या ठिकाणी अर्थात सुरुवात केली खऱ्या अर्थानं पप्याने. आणि आपल्या संघाला या ठिकाणी विजय प्राप्त करायचा असेल तर खऱ्या अर्थाने मोठे स्ट्रोक मात्र खेळावे लागेल. आणि जोपर्यंत पप्या आहे तोपर्यंत बहिरीमाता वेळवली अ संघाला त्याच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील. या षटकाचा विचार केला तर अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी. अर्थात संकेतला मात्र षटकार मारल्यानंतर पूर्णतः मनोवैज्ञानिक दबाव हा मात्र संकेतवर आलाय. आणि त्याच दर्पणाखाली संकेतने मात्र एक न चेंडू फेकलाय. खऱ्या अर्थानं येणारे 4 चेंडूमध्ये या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. शॉट ऑफ लाईन दिलेली होती. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑन मधून लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. अर्थात त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न केलाय अर्थात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजाने. कदाचित ही धाव घेतली असती तर डेंजर झोनमध्ये असता परंतु वेळीच स्वतःला सावरलं आणि या ठिकाणी एकाच धावमध्ये संतुष्ट झालाय तो म्हणजेच भैरीमाता वेलवली असंघ. धावसंख्येचा विचार केला तर 3-15 अशी धावसंख्या झाले ती म्हणजेच भैरीमाता वेलवली असंघाची. या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी. खऱ्या अर्थानं संकेत याने एक षटकार वगळता एक चांगले षटक या ठिकाणी मात्र टाकलंय. सुरू आहे या षटकातील शेवटले 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी. फुल टॉस 15 चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही आहे. पंचांकडून मात्र नियम क्रमांक 21 या ठिकाणी अवलंबला जाईल. धावसंख्येत अतिरिक्त एक धाव येईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच माफ करा 2 भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 17. तर नक्कीच मित्रांनो ज्यावेळेस 17 आणि 13 हा अंक येतो तेव्हाच नक्की शुभ किंवा अशुभ असं म्हटलं जातो. परंतु मित्रांनो काल सुद्धा हा विषय झाला होता. कोणताही अंक हा अशुभ किंवा शुभ नसतो. इंटरनॅशनलमध्ये आपण जर रिषभ पंतचा जर टी शर्ट नंबर पाहिला तर 17, त्याचप्रमाणे अजिंक्य राणेचा जर तुम्ही टी शर्ट नंबर पाहिला तर 17, त्याचप्रमाणे साऊथ आफ्रिकेचा AB de Villiers याचा सुद्धा टी शर्ट क्रमांक पाहिलात तर 17 आहे. तर आपण पाहतोय एकंदरीत धावसंख्या 3-17 अशी झाली अर्थात वेलवली संघाची. दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी शेवटपर्यंत राहणं खूप गरजेचं असेल. कारण निकेत हा सुद्धा एक चांगला प्रतिष्ठित फलंदाज अर्थात आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. ऑन द स्ट्राईक पप्या. पप्याच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळालाय. षटकातील पण एकदा पुढील चेंडू. शॉट ऑफ लाईन डिलर होती. या ठिकाणी आपण पाहतोय मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय या संकेतच्या गोलंदाजीवर एक व्हेरिएशन पाहायला मिळालं. व्हरायटी पाहायला मिळाली. चेंडूमधून पूर्णतः गती काढून घेतली होती आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी मात्र मिस टायमिंग पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं एक निर्धाव चेंडू जे सांगत होते ते म्हणजे संकेतच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिर ते म्हणजेच 3-17. या षटकातील शेवटले 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. पुन्हा एकदा एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट फटका पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय बॅकवर्ड डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा मात्र जमा केल्यात. खऱ्या अर्थानं विकास इलेव्हन घोटवडी संघ सुद्धा तितकाच संघर्ष करताना दिसतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 3-19. या षटकातील शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र बाकी. या षटकाची सांगता कशा प्रकारे होणार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. पप्याला या चेंडून मोठा स्ट्रोक मारणं खूप गरजेचं असेल. कारण दुसरं षटक प्रगतीपथ असताना धावसंख्या येते ते म्हणजेच 3-19. षटकातील शेवटला चेंडू. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. या ठिकाणी आपण पाहतोय हॉरिझॉन्टल बॅटनी मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय कऊ कॉर्नर रिजन मध्ये. मिसफील्ड पाहायला मिळते. फंबलिंग पाहायला मिळते. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या धावीचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावमध्ये होतंय. आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाले.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 3-21 अशी धावसंख्या झाली, ती म्हणजेच भैरीमाता वेलवली अ संघाची. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावेची गरज असेल. खऱ्या अर्थानं हा सामना मात्र 50-50 म्हणावा लागेल, कारण या सामन्यामध्ये कोणताही संघ कोणत्याही क्षणी मात्र वापसी करू शकतो. अजून या आपण पाहतोय, अर्थात पप्प्याचा विचार केला तर अर्थात पप्पा वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळतोय, आणि निकेतचा विचार केला तर निकेत वैयक्तिक 2 या धावसंख्या खेळतोय. तर पप्पे आपण पाहतोय सलामीचा फलंदाज आता मात्र सेट झालाय, आणि कोणताही फलंदाज मित्रांनो ज्यावेळेस सेट होतो त्यावेळेस त्याची नजर सुद्धा तितकीच तीक्ष्ण होत असते. आणि या ठिकाणी मात्र पप्प्या कशा प्रकारे फलंदाजी करणार, जेथे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावा. गोलंदाज येतोय अर्थात पवन, अर्थात षटक क्रमांक 3 घेऊन येईल. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना पवन कशा प्रकारे गोलंदाजी करणार, खऱ्या अर्थाने या ठिकाणी सटीक लाईन आणि लेंथवर मारा करावा लागेल. ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय फलंदाज निकेत. प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी मात्र आलंय. शॉट ऑफ लँड दिली होती या ठिकाणी, मात्र मोठा फटका खेळला. एलिव्हेशन अॅक्युरेट दिसून येत नाही आहे, क्षेत्ररक्षक झेल काली आणि निकेत मात्र या ठिकाणी झेलबाद होतोय. निकेतची खेळी मात्र संपुष्टात आली आहे. कमांड डीजे या सामन्यामध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. अर्थात या सामन्याचं जर आपण चित्र पाहिलं तर आता मात्र समीकरण पूर्णतः चेंज झालंय. 11 चेंडू आणि 27 धावेची गरज असेल, ती म्हणजेच भैरीमाता वेलवली संघाला. अर्थात भैरीमाता वेलवली संघाला आपली गाडी मात्र टॉप गिअरमध्ये चालवावी लागेल. ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय फलंदाज पप्या. मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेले अर्थात शॉर्ट कव कॉर्नरमध्ये. अर्थात कोणत्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे, कारण विकास 11 गोटेवाडी संघाचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कोणत्याही प्रकारची थो मिसबिल या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू मात्र फील्ड केला, फेकला. तोपर्यंत 10 चेंडू आणि मात्र 26 धावेची गरज असेल. एकंदरीत धावफलकावर आपण धावा पाहिल्या तर 4-22 अशी धावसंख्या झाली, ती म्हणजेच भैरीमाता वेलवली अ संघाची. 10 चेंडू आणि 26 धावा मित्रांनो म्हटलं तर या षटकामध्ये आपण पाहतोय कमीत कमी 2-3 स्ट्रोक मोठे येणं खूप गरजेचं असेल. ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय लेफ्ट हॅम फलंदाज डावखोरा फलंदाज अर्थात नीरज पाहायला मिळतोय. भैरीमाता वेळी संघ या ठिकाणी मात्र विवंचनेमध्ये सापडलाय. भैरीमाता वेळी संघाची या ठिकाणी थोडीशी पडझड पाहायला मिळते, परंतु त्यामध्ये सुद्धा अर्थात प्रतिष्ठित फलंदाज या ठिकाणी मात्र पाहायला मिळतात. अर्थात सलामीचा फलंदाज अर्थात दीपेश घरत अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर आपला मात्र पाहायला मिळतोय. जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणत्याही क्षणी आपला सामना आपल्या बाजूने मात्र झुकू शकतो, ती काबिलियत मात्र त्याच्यामध्ये आहे. 10 चेंडू आणि 26 धावा कशाप्रकारे या ठिकाणी निघणार, ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय नीरज. षटकातील पुढील चेंडू पुन्हा सज्ज होईल अर्थात पवन. शॉट ऑफ लँड डिलर होती, चेंडू गेलाय पुन्हा एकदा डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी 1-4 कमॉन डीजे. सहकाराने एक आपण पाहतोय दीर्घ श्वास सोडला असेल भैरीमाता वेलवली अस संघाने, कारण आपण बरेच चेंडू पाहिले मोठे स्ट्रोक मात्र येत नाही आहे, येत नव्हते. मोठ्या स्ट्रोकपासून पूर्णतः वंचित ठेवलं तो विकास 11 गोटेवाडी संघाने, मात्र आता एक चौकार आलाय. धावसंख्या पाहिली तर 4-26 अशी धावसंख्या झाली, ती म्हणजेच वेलवली संघाची. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. या ठिकाणी मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ साईडला पूर्णतः शफल झाला होता, परंतु या ठिकाणी चेंडू बॅट आणि संपर्क होत नाही आहे. आणि या चेंडू मात्र लेग बेस रूपात 22 रूपात 1 धाव येईल आणि एका धावांशी संघ जाऊन पोचेल, तो म्हणजेच 4-27. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अर्थात दोन्ही फलंदाज या ठिकाणी संघर्ष करत आहेत.
या षटकाचा विचार केला तर एक चौकार उगलता अतिशय सुरेख गोलंदाजी अर्थात पवनच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण चार चेंडू मागे एक महत्त्वाचा मोहरा बाद केलाय आणि चार चेंडू मागे फक्त सहा धावा खर्च केल्यात. येणारे दोन चेंडू मागे किती धावा खर्च केलेल ऑन द स्ट्राईक पाहायला मिळते अर्थात दीपेशला मात्र या ठिकाणी या येणाऱ्या दोन चेंडू मागे मोठे दोन स्ट्रोक खेळावेच लागतील. 8 चेंडू आणि 21 धावा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मिड ऑन मधून अर्थात लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव मात्र जमा करतोय. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आणि या ठिकाणी आपण पाहतोय दीपेश गरद बॅक टू दी पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. या सामन्यामध्ये आपण पाहतोय विकास इलेव्हन गटवाडी संघाने वापसी केलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्याच्यावर पूर्णतः हा अपेक्षा होता अर्थात दीपेश मात्र तंबूत परतलाय आणि आता निरज ऑन द स्ट्राईक आणि नवीन फलंदाजा अर्थात आकाश हा मात्र नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. अर्थात जिंकायचं असेल तर या चेंडू मात्र मोठा स्ट्रोक येणं गरजेचं असेल तरच शेवटल्या षटकामध्ये मात्र कमी धावा उरतील. परंतु या चेंडूवर कशा प्रकारे खेळ होणार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. पवनचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल. एक शानदार गोलंदाजी अर्थात सर्व रसिक प्रेक्षकांसमोर पेश केलंय. सर्व रसिक प्रेक्षकांना आपल्या गोलंदाजीवर पूर्णतः प्रभावित केलंय. या षटकाची आपण पाहतोय सांगता कशा प्रकारे होणार. ऑन द स्ट्राईक लेफ्ट आर्म फलंदाज नीरज. पुन्हा एकदा इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यूज केलंय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या पाहिली तर 4-28 अशी धावसंख्या झाली ती म्हणजेच वेलवली संघाची. सहा चेंडू आणि 20 धावेची गरज. खऱ्या अर्थानं अजूनही या सामन्यामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना प्रेडिक्शन लावणं खूप कठीण होत आहे, कारण पुन्हा एकदा आठवून देतोय मित्रांनो 2016 भारत अर्थात वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड फायनलचा सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये सुद्धा वेस्ट इंडिज संघाला 6 चेंडू आणि 19 धावेची गरज होती. त्यावेळेस कार्लोस ब्रेथवेट यांनी 4 चेंडू मागे 4 षटकार मारले होते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तसंच समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 20 धावा. जर आकाशने या ठिकाणी जर 4 षटकार मारले अर्थात 6 चेंडू आणि 20 धावा या ठिकाणी कंप्लीट केला तर सुबोध थळे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तसं पाहायला गेलं तर आकाश सुद्धा तितकाच चांगला वेगवान गोलंदाज आणि तितकाच चांगला प्रतिष्ठित फलंदाज. परंतु या ठिकाणी मात्र संधी आलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या षटकामध्ये ह्या धावा पूर्ण केल्या तर नक्कीच इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरामध्ये त्याचं नाव मात्र लिहिलं जाईल. 6 चेंडू आणि 20 धावा षटकातील पहिला चेंडू. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेले अर्थात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल चेंडूची फेक करेल तोपर्यंत बॅलन्स पाहायला मिळत नाहीये. आकाश बॅक टू दी पॅव्हिलियन. पाच चेंडू आणि 19 धावा ऑन द स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतोय नीरज. खऱ्या अर्थानं अजूनही सामना मात्र आपल्याकडे झुकू शकतो आणि ती ताकद मात्र नीरजमध्ये आहे. 5 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा सजील भावेश गोलंदाजी मार्कवर. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक फेक करेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी बॅलन्स पाहायला मिळत नाहीये. कॉल पाहायला मिळत नाहीये. ज्यावेळेस कोणतेही फलंदाज या ठिकाणी मात्र धावत असेल तेव्हा दोघांचं लक्ष एकमेकांकडे असणं खूप गरजेचं असतं. या ठिकाणी आपण पाहतोय कम्युनिकेशन पाहायला मिळत नाहीये. खऱ्या त्याने हे फलंदाज मात्र डेंजर झोनमध्ये होते परंतु सुरक्षित क्रीजमध्ये पोचलेत. चार चेंडू आणि 17 धावा. 3 मोठ्या स्ट्रोकची गरज भैरीमाता वेलवी संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूमध्ये पूर्णतः गती काढून घेतली होती. चेंडू गेले पुन्हा एकदा अर्थात डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. या ठिकाणी अर्थात नीरज मात्र
धावचीत स्वरूपात बाद होतोय आणि खऱ्या अर्थाने पूर्णतः बॅकफुट मध्ये सापडलाय तो म्हणजेच बहिरीमाता वेळवेळी संघ. कारण आपण तीन चेंडू आणि 16 धावा अर्थात बहिरीमाता वेळवेळी संघाचा कोणता असा फलंद असेल की ही धावसंख्या मात्र पूर्ण करेल. तीन चेंडू आणि 16 धावा. किरण मात्र जातोय. किरणचा जर विचार केला तर हा सुद्धा एक जुना अनुभवी खेळाडू अर्थात तीन चेंडू आणि 16 धावा पाहिजे असताना प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी मात्र प्रहार करावा लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय अर्थात चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने टाकला होता. पंचांकडे जरूर पाहिले किरणने परंतु पंचांकडून मात्र कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाही आहे. खऱ्या अर्थानं फुलर लेंथचा चेंडू होता. किरणला वाटलं होतं की हा चेंडू मात्र स्वर जाईल परंतु त्या ठिकाणी अंदाज पूर्णतः चुकलाय. चेंडू मात्र निधाव गेलाय आणि आता मात्र जिंकण्यासाठी पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं आणि पूर्णपणे या ठिकाणी आत्मविश्वास कमी झालाय तो म्हणजेच बहिरीमाता वेळवेळी संघाचा. या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता म्हणावं लागेल कारण आता मात्र जिंकण्यासाठी एक चेंडू आणि 15 धावेची गरज. तर नक्कीच ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु या ठिकाणी आपण पाहतोय विकास इलेव्हन गोटेवाडे संघ विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे अर्थात बहिरीमाता वेळवेळी अ संघाने सुद्धा एक चांगला परफॉर्मन्स केल्यात तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. तर एक मात्र मित्रांनो खुश खबर आहे. साई प्रेरणा रॉयल ग्रुप वावे यांच्या वतीनं एक मोठी